हाय फ्रेंड्स, मी नेहा. तुमचं स्वागत आहे नेहा गणेश चॅनलमध्ये. तर आज आम्ही एक छोटीशी वीकेंड ट्रीप प्लॅन केलेली आहे गिरीवनसाठी, आणि आम्ही तिकडेच निघालेलो आहे. तर आम्हाला मीन वाईल बरेचसे लोक जॉईन करतील, तर तुम्हाला ते दिसतीलच माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे गिरीवन ट्रीपचा. जे लोक पुण्यामध्ये राहतात तर त्यांना जर एक चिलिंग पॉईंट हवा असेल, किंवा वीकेंड आहे आणि वन डे ट्रीप वगैरे करायची आहे, खूप जास्त लांब पण नाही जायचं, पण निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं अशा लोकांच्यासाठीची ही ट्रीप असणार आहे. तर मी त्याचा रूट कोणता आहे, त्याचबरोबर तिथले सगळे डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करेन की काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, काय नाही, आणि तुम्ही जर जाणार असाल तर काय काय गोष्टी तुम्हाला कॅरी केल्या पाहिजेत, तर त्या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन माझ्या ब्लॉगमध्ये मी देणार आहे. तर स्टे ट्यून्ड. इथून गिरीवनची एंट्री आहे. इकडे पार्किंगचा कंप्लीट एरिया आहे, आणि त्यानंतर इकडून गेल्यानंतर इथं कंप्लीट सेटिंग अरेंजमेंट आहे. इथे बसू शकता. त्यानंतर इकडे पण सेम. इथून वरती गेलं की 2 BHK रूम्स वगैरे आहेत. फॅमिली वगैरे येणार असेल तर तुम्ही इथे स्टे करू शकता. आणि ब्युटिफुल स्विमिंग पूल. एंट्रन्स आहे कम्प्लिटली, आणि इथून वरती गेल्यानंतर तुम्हाला 2 BHK रूम्स वगैरे मिळतील. सो विथ फॅमिली तुम्ही आला असाल तर इथे थांबू शकता. आणि हे दादा आहेत इथले केअरटेकर. दादा, थोडीशी माहिती सांगाल का मला? हा, की जर फॅमिलीसाठी कोणी बघत असेल किंवा फॅमिलीला जर इथे राहायला यायचं असेल तर कसं काय काय फॅसिलिटीज काय काय आहेत, आणि रूमचे चार्जेस कसे कसे? पहिल्या 8 लोकांना 2500 रुपये पर पर्सन आहे. पर पर्सन? बरं. दोन जेवण, एक नाश्ता, दोन चहा. हा. एक व्हेज, एक नॉन व्हेज. बरं. दोन वेळा चहा, कॉफी. हा. आणि एक नाश्ता आहे. आणि जर 10 ते 15 आले 2000 रुपये पर पर्सन. पर पर्सन? अच्छा. 15 ते 20 आली. बरं. साधारण 1700-1800 रुपये घेतो. जसं लोकांच्या. बरोबर. आणि इथं जर हे गुगल मॅपला सर्च करायचं असेल तर गिरीवन व्ह्यू पॉइंट सर्च करायचं. नाव मंदू दरीवला आहे. बरं. अच्छा, ओके. मग फक्त हे तुमचे जे आता सर आहेत त्यांचे ऑफिसशी रिलेटेड स्टाफच येऊ शकतो का, बाकी कोणी पण येऊ शकत? येऊ शकत ना. बरोबर. अच्छा, आणि इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कोणाचा नंबर? त्यांना करायचं नाही तुम्हाला, दोन्हीपैकी आम्ही दोघांच्याकडनं मी कम्प्लीट इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे डिटेल्स तुमच्या बरोबर शेअर करेन. तर आता सध्या तरी स्विमिंग पूलमध्ये जायचा प्लॅन होता, माहिती नाही कितपत सक्सेसफुल होईल, कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे, थोडी थंडी पण वाटतीये. सो लेट्स सी काय होतं.
पण पर्सनली मला हे ठिकाण खूप आवडतं गिरीवन. एकतर पीसफुल आहे खूप जास्त आणि त्याचबरोबर फॅमिलीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. विदिन 1 आवर आपण इथे पोहोचू शकतो आणि क्लीनलीनेस आहे, हायजीन पण आहे. आणि रूम्स वगैरे, रूम्सचं पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते की रूम्स कशा आहेत काय आहेत. आणि मजा येते खूप. स्विमिंग पूलच्या इथं वरती बरोबर ह्या 2 रूम्स आहेत, तर मी रूम्स एकदा आतून दाखवते. ॲक्च्युली ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे जिथं म्हणजे गणेशचा एक फ्रेंड आहे, त्यांच्या सरांचं हे आहे. रूम आहे तर ही दुसरी रूम आहे. ब्युटिफुल रूम. हा कंप्लीट आउटलुक आहे. प्रिशियस आहे, क्लीनलीनेस आहे. इथून स्विमिंग पूल दिसतो. एकदम बेस्ट प्लेस आहे. जर कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर करू शकता. मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या डिटेल्स सगळ्या शेअर करते. सो कसं वाटलं हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर विचार तर आहे पाण्यात जाण्याचा. लेट्स सी. सो आज डे 2 आहे आणि डे 2 मॉर्निंग. मी तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू पण दाखवेन.
काय डान्स करायलात काय? हो हो मी ते नारळ पाणी घ्यायला चाललीय. हो हे तर वाढ थोडस मी जरा असं बसलो. फायनली आमचं गेवनचं ट्रिप एंड झाली. आम्ही सॅटर्डेला निघालो होतो इव्हनिंग 5 वाजता. सॅटर्डे इव्हनिंग पासून संडे आफ्टरनून पर्यंत आम्ही तिथेच होतो. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जसा आम्ही केला. तर ही छोटीशी ट्रिप होती. त्याचे लोक वीकेंडसाठी प्लेसेस फाइंड आउट करतायत जे पुण्याच्या जवळपास असतील आणि आपल्याला कमी ट्रॅव्हलिंगमध्ये आपण तिथे पोहोचू आणि आपल्याला जास्तीत जास्त एन्जॉय करता येईल अशा लोकांसाठी डेफिनेटली गिरिवन हे खूप चांगलं प्लेस आहे. तर जिथे आम्ही थांबलो होतो त्याचं नाव आहे मंदोदर विला. तर त्याचे डिटेल्स मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. शशिकांत दादा म्हणून तिथले केअरटेकर आहेत तर त्यांचा नंबर मी मेन्शन केला आहे. तर माझं इंटेन्शन हे होतं की ज्या लोकांना व्हिजिट करायचं आहे ते तिथे करू शकतात आणि तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा मी जे व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही शशिकांत दादांना विचारू शकता. तर आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.